आपण कधी डाव जिंकायसाठी नसतो आपण फक्त डाव जिकून द्यायसाठी असतो दुर्दैवानं महाराष्ट्राच्या राजकारणात दलित राजकारणाची दशा आणि दिशा दाखवण्यासाठी हे वाक्य वापरलं जात आता हे सांगण्याचं कारण काय तर अजूनही मंत्रिमंडळ नाही चालू आहेत त्या फक्त चर्चा आणि यामध्ये प्रत्येक जण आपलं लॉबिंग करतो मंत्रिमंडळात ओरणी लावतो म्हणून आमदारांना शंभर कोटींचा चुना लावण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी आली पण या सगळ्यात आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केलेल्या मागण्याही चर्चेत आहेत रामदास आठवले यांनी एक मंत्रीपद तीन चार चेअरमन पद आणि महामंडळांची मागणी केली आहे या आधीच पक्षाचा एक आमदार किंवा खासदार नसतानाही राज्यसभेची खासदारकी पटकावत रामदास आठवले केंद्रात मंत्री आहेत त्यामुळं रामदास आठवलेंकडे एवढी बार्गेनिंग पॉवर कुठून येते हा प्रश्न नेहमी पडतो विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना हे आठवलेंच्या आयशी युती करण्यासाठी उत्सुक असतात त्यामुळं रामदास आठवले आपल्याला नेहमी सत्तेत का दिसतात या सगळ्या प्रश्नांचीच उत्तरं या व्हिडिओमधून जाणून घेऊयात पहिलं कारण म्हणजे मतं जास्त नसतील पण निर्णायक आहेत रामदास आठवले यांच्या पक्षाकडे आज हक्काचे मतदारसंघ नसले तरी प्रत्येक मतदारसंघात निर्णायक मतं आरपीआय असं निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवतात पण ही निर्णायक मतं किती आहेत याची पक्की मोजदात मात्र मिळत नाही मागच्या निवडणुकीत जेव्हा वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रभर उमेदवार उभे करून आठवलेंच्या आरपीआय गटाची मतं आपल्याकडे वळवली होती त्यावरून एक अंदाज मात्र बांधता येऊ शकेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितनं महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवार उभे केले होते आणि यातल्या दहा ते बारा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी पन्नास हजारांपेक्षा अधिक मतं घेतली होती आता ही सगळीच आठवले गटाची होती असं नाही पण आठवले गटाकडे किती निर्णायक मतं असतात याची एक कल्पना आपल्याला येते दुसरं कारण म्हणजे आठवले यांचं चळवळीतून पुढं आलेलं नेतृत्व सत्तरच्या दशकात राजा ढाले यांनी दलित पॅन्थरची स्थापना केली नामदेव डसाळ अरुण कांबळे रामदास आठवले गंगाधर गाडे यांनी आंबेडकरी चळवळीचं कार्य हाती घेतलं दलित पॅन्थर मधले अनेक कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आले त्यापैकीच एक म्हणजे रामदास आठवले दलित पँथरचा संघर्ष हा दलितांच्या न्याय आणि हक्कांसाठी झालेल्या आंबेडकरोत्तर चळवळीतला एक अभूतपूर्व क्रांतिकारी लढा होता आणि या लढ्याची लिगसी रामदास आठवले सांगू शकतात पॅन्थर बरखास्त केली होती परंतु आजही मी पॅन्थर पैंतर आहे पॅन्थरचे अनेक कार्यकर्ते लढा देत आहेत त्यांच्याबद्दल आस्था आहे पुन्हा एकदा नव्यानं समतेची प्रस्थापना करण्यासाठी समाजात बंधुभावना निर्माण करण्यासाठी पॅन्थरची उभारणी करणार आहे खैरलांजी सोनई खरडा शिर्डी सारख्या घटना आजही घडत आहेत यामुळं आज दलित पॅन्थर असते तर हे शब्द कानावर येतात त्यावेळी पॅन्थरची आठवण होते यामुळं पॅन्थर नव्यानं जिवंत करताना त्रास होईल परंतु दलित पॅन्थरची स्थापना करणार आहे अशी आश्वासनं देऊन आपली लोकप्रियता फक्त रामदास आठवलेच वाढवू शकतात तिसरं कारण सांगण्यात येतं ते म्हणजे आठवलेंचा सगळ्यात लोकप्रिय चेहरा महाराष्ट्रात दहा पॉईंट पाच टक्के दलित लोकसंख्या आहे यापैकी विदर्भात सर्वाधिक तेवीस टक्के दलित आहेत विधानसभेबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी पंधरा हजार दलित मतदार आहेत तर महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या पंधरा जागांवर दलित मतदार उमेदवाराचं भवितव्य ठरवतात था। त्यामुळं दलितांच्या मतदानाशिवाय निवडणूक जड जाणार हे निश्चित आहे त्यामुळे दलित नेतृत्वाशी आघाडी युती करणं प्रमुख पक्षांना भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पन्नास पेक्षा जास्त तुकडे झाले आहेत यात गवई गट आठवले गट कवाडे गट सुलेखा कुंभारे गट आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचं नाव घेतलं जातं यामध्ये आंबेडकर आणि आठवले हे दोघच पॅन महाराष्ट्र असलेले नेते आहेत आणि त्यातही फक्त आठवलेच इतर पक्षांशी युती करण्यास तयार असतात कविता ड्रेस ते सतत वक्तव्य करून टीव्हीवर झळकणं यामुळे रिपब्लिकन पक्ष म्हणलं की आठवले हेच नाव लोकांच्या डोळ्यांसमोर येतं आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आपल्याला आरपीआय गटाचा बोर्ड दिसतो रामदास आठवले हे चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत आणि अजूनही त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे राजस्थान हरियाणा तमिळनाडू ते अगदी मणिपूर पर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत या राज्यातल्या कार्यकर्त्यांची संख्या कमी असली तरी त्यांचा प्रेझेन्स आहे ही बाब दुर्लक्ष चालणार नाही त्यामुळं अगदी पंचायत समितीपासून लोकसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांना मंचावर आरपीआयचा निळा झेंडाही लावायचा असतो तेव्हा आठवलेंचाच ऑप्शन त्यांच्या पुढे असतो शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पक्ष संपल्याची भाषा होत असताना आठवलेंचं टिकून राहणं आठवलेंवर एक नॉन सिरियस राजकारणी म्हणून नेहमीच टीका होत राहिली आहे त्यात मागासवर्गीय समाजातून येत असल्यानं या ये टीकेला जातीभेदाचा वासही असतो मात्र आठवलेंनी सत्तेत राहून बाकीच्या राजकारण्यांच्या तोडीचं राजकारणही केलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी दलितांचा सत्तेतील वाटा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचा दिसतो रिपब्लिकन पक्षात काम करताना रामदास आठवले यांचा कल सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडे होता एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव या काळात त्यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं या काळात रामदास आठवले यांच्याकडे समाज कल्याण परिवहन रोजगार हमी या खात्यांचं मंत्रिपद होतं नंतरच्या काळात रामदास आठवले उत्तर मध्य मुंबई आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये रामदास आठवले पहिल्यांदा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये ते पंढरपूरमधून लोकसभेत पोहोचले दोन हजार नऊ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर रामदास आठवले यांचं आघाडी सरकारशी बिनसलं त्यामुळे दोन हजार अकरा मध्ये रामदास आठवले आघाडी सरकारमधून बाहेर पडले त्यानंतर रामदास आठवले दोन हजार चौदा साली राज्यसभेवर निवडून गेले तर दोन हजार मध्ये रामदास आठवले यांची सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्रीपदावर नियुक्ती झाली सत्ते दीर्घकाळ राहिल्याचा फायदा त्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवल्याचं कार्यकर्ते मान्य करतात दिल्लीतही रामदास आठवले हे लोकांना सहजरित्या उपलब्ध असणारे नेते म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप होतो हे उघड उघड सत्य आहे ज्यावेळी दलित अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न येतो तेव्हा आठवले आपलं राजकीय वजन वापरतात असा अनुभवही काही उच्चपदस्थ अधिकारी सांगतात मागासवर्गीय नव उद्योजकांसाठी देण्यात येणाऱ्या वेंचर कॅपिटल फंडची उपलब्धता होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल खाजगी क्षेत्रात दलितांना आरक्षण असावं असे हो, दलितांसाठी काळानुरूप वेगळे अजेंडे सेट करतानाही आठवले आपल्याला दिसतात त्यामुळे दलित समाजात जरी मोठ्या प्रमाणात नसले तरी आठवले आपली विश्वासार्हता टिकून आहेत या कारणांमुळेच लक्षात येतं की एकही आमदार खासदार नसताना आठवले केंद्रात मंत्री का आहेत आणि राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना मंत्रीपद आणि महामंडळ मागण्याची बार्गेनिंग पॉवर त्यांच्याकडे का आहे ते तुम्हाला काय वाटतं मंत्रिपदाच्या चढावडीत आठवले आपल्या पक्षासाठी मंत्रिपद मिळवण्यात यशस्वी होतील का कमेंट करून नक्की सांगा आणि बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका